मागील व्हिडिओमध्ये मा आपण वर्तुळाचा अभ्यास केला होता वर्तुळ म्हणजे अशी आकृती आहे जी एका स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या संचाला वर्तुळ असे म्हणतात आणि हा असतो वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि हे समान अंतर म्हणजे ही असते वर्तुळाची त्रिज्या तर या समान अंतराला म्हणतात वर्तुळाची त्रिज्या आणि एक असा रेषाखंड की जो वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जातो आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडतो तर येथे मी वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारा आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा एक रेषाखंड काढतो तर अशा रेषाखंडाला म्हणतात वर्तुळाचा व्यास तर येथे हा रेषाखंड हा आहे वर्तुळाचा व्यास आणि व्यासला इंग्रजीमध्ये म्हणतात डायमीटर आणि तो डी या अक्षराने दर्शवतात तसेच या त्रिज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात रेडियस आणि हे रेडियस म्हणजेच त्रिज्या ही आर या अक्षराने दर्शवतात आणि मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाच्या त्रिज्येचा दुप्पट असतो म्हणजेच वर्तुळाचा व्यास डी बरोबर दोन गुनिले आर येथे आपण या वर्तुळाचा व्यास तसेच वर्तुळाची त्रिज्या यांच्या लांबीचा अभ्यास केला आहे परंतु या वर्तुळाची लांबी काय असेल म्हणजेच या वर्तुळाच्या या बिंदूपासून तर असे पुन्हा या बिंदू पर्यंतचे अंतर म्हणजेच वर्तुळाचा परीख आणि ही लांबी काय असेल येथे मी या वर्तुळाची ही लांबी मी निळ्या रंगाने दाखवतो आणि वर्तुळाच्या या बिंदूपासून तर पुन्हा त्याच बिंदू पर्यंतचे अंतर हे असते वर्तुळाचा परीख तर याला आपण म्हणतो वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा परीख याला इंग्रजीमध्ये म्हणतात सरकम्फरन्स आणि सरकम्फरन्स म्हणजेच वर्तुळाचा परीख हा सीए अक्षराने दर्शवतात तर जर आपल्याला एखादे वर्तुळ दिले असेल आणि त्या वर्तुळाची त्रिज्या दिली असेल तर त्या त्रिज्येच्या प्रमाणात त्या वर्तुळाचा व्यास असतो आणि त्याच प्रमाणात त्या वर्तुळाचा परीघ असतो म्हणजेच व्यास जर जास्त असेल तर परीख सुद्धा जास्त असतो आणि व्यास जर कमी असेल तर परीख सुद्धा कमी असतो म्हणजेच वर्तुळाचा परीख आणि त्या वर्तुळाचा व्यास या दोघांचा काहीतरी संबंध आहे असे मला वाटते तर मला या वर्तुळाचा परीख तसेच वर्तुळाचा व्यास यांच्या गुणोत्तराच्या बाबतीत जाणून घ्यायचे आहे आणि हे गुणोत्तर जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता लागली आहे तर येथे आपण वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा व्यास या दोघांचे गुणोत्तर जाणून घेऊया आणि या दोघांच्या गुणोत्तराचा काय संबंध आहे हे सुद्धा बघूया तर आता आपल्याला पाहायचे आहे वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा व्यास यांचे गुणोत्तर जे बरोबर आहे वर्तुळाचा परीक सी छेद वर्तुळाचा व्यास डी आणि वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा व्यास हे गुणोत्तर जाणून घेण्यासाठी मी एक नाणे घेतले आणि त्या नाण्याचा परीख हा मी एक टेपच्या साह्याने मोजला तर त्या नाण्याचा परीख सी बरोबर मला मिळाला तीन सेंटीमीटर आणि त्यानंतर मी त्या नाण्याचा व्यास मोजला तर त्या नाण्याचा व्यास मला मिळाला डी बरोबर एक सेंटीमीटर आणि जेव्हा मी नाण्याचा परीख आणि त्या नाण्याचा व्यास यांचे गुणोत्तर काढले तर ते गुणोत्तर मला मिळाले तीन छेद एक म्हणजेच ते गुणोत्तर बरोबर मिळाले तीन आणि अशाच प्रकारे मी माझ्याकडे असलेल्या गाण्याच्या डीव्हीडीचा टेपच्या साह्याने परीख काढला तर त्या सीडीचा परीख मला मिळाला सी बरोबर सत्तावीस सेंटीमीटर आणि त्याचप्रमाणे मी त्या डिव्हिडीचा व्यास सुद्धा मोजला तर तो मला मिळाला नऊ सेंटीमीटर आणि जेव्हा मी डीव्हीडीचा परीख तसेच डिव्हिडीचा व्यास यांचे गुणोत्तर काढले तर हे गुणोत्तर मला मिळाले सत्तावीस छेद नऊ म्हणजेच हे गुणोत्तर सुद्धा मला मिळाले तीन म्हणजेच होऊ शकते की वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा व्यास यांचे गुणोत्तर हे असेल तीन आणि हे गुणोत्तर मी माझ्या टेपने मोजले होते परंतु खूप वर्षापूर्वी जेव्हा हे गुणोत्तर काढले होते तेव्हा त्यांना हे गुणोत्तर मिळाले होते तीन परंतु त्यांनी त्यांच्या मोजमापामध्ये काही सुधारणा केल्या आणि नंतर जेव्हा त्यांनी हे गुणोत्तर काढले तर त्यांना नवीन गुणोत्तर मिळाले तीन दशांश एक आणि यानंतर त्यांनी याला आणखी चांगल्या प्रकारे मोजले तर त्यांना नवीन गुणोत्तर मिळाले तीन दशांश एक चार यानंतर जेव्हा विज्ञानामुळे मोजण्याचे खूप चांगले साधने मिळाले तेव्हा हे गुणोत्तर मिळाले तीन दशांश एक चार एक पाच नऊ आणि हे पुढे चालतच गेले आणि या अंकांची पुनरावृत्ती सुद्धा होत नाही कोणत्याही वर्तुळाचा परीख आणि व्यास यांचे गुणोत्तर असते तीन दशांश एक चार एक पाच नऊ आणि हे पुढे चालतच जाते आणि याच संख्येला नाव देण्यात आले पाय म्हणजेच वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा व्यास यांचे गुणोत्तर असते पाय आणि हेच गुणोत्तर आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा बघू शकतो म्हणजेच वर्तुळाचा परीघ असेल सी आणि वर्तुळाचा व्यास असेल डी तर बघूया आपल्याला काय मिळते समजा वर्तुळाचा परीघ आहे सी आणि वर्तुळाचा व्यास डी यांचे गुणोत्तर बरोबर आहे पाय म्हणजेच येथे मी या दोन्ही बाजूला डी ने निघूनतो म्हणजेच मला मिळेल वर्तुळाचा परीख सी बरोबर पाय गुणिले डी आणि आपल्याला माहीत आहे की वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो वर्तुळाचा व्यास डी बरोबर दोन गुणिले आर म्हणजेच दोन गुणिले पाय गुणिले आर याचाच अर्थ वर्तुळाचा परीख सी बरोबर दोन गुणिले पाय गुणिले आर आणि हे सूत्र चांगले समजण्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया तर यासाठी समजा वर्तुळाची त्रिज्या बरोबर दिले आपल्याला तीन एकक तर वर्तुळाचा परीख सी बरोबर दोन गुणिले पाय गुणिले आर तर वर्तुळाचा परीघ आपल्याला मिळेल दोन गुणिले पाय गुणिले आर आर ची किंमत आहे तीन तर हे गुणिले तीन म्हणजेच येथे आपल्याला वर्तुळाचा परीख मिळेल तीन गुणिले दोन सहा पाय तर वर्तुळाची त्रिज्या असेल तीन एकक तर त्या वर्तुळाचा परीख आहे सहा पाय एकक अशाच प्रकारे आपण आणखी एक उदाहरण बघूया समजा आपल्याला वर्तुळाचा परीख दिला आहे सी बरोबर दहा एकक आणि आपल्याला काढायचा आहे वर्तुळाचा व्यास तर वर्तुळाचा परीख सी बरोबर पाय गुणिले डी तर येथे वर्तुळाचा परीख सी बरोबर आहे दहा म्हणजेच दहा बरोबर पाय गुणिले डी आता मी या दोन्ही बाजूला पायने भाग देतो म्हणजेच मला मिळेल वर्तुळाचा व्यास डी बरोबर दहा छेद पाय तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे वर्तुळाचा व्यास वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा परीख यावर आधारित उदाहरण सोडू शकतो आणि यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की वर्तुळाचा परीख आणि वर्तुळाचा व्यास यांचे गुणोत्तर हे बरोबर असते पाय आणि या पायची किंमत आहे तीन दशांश एक चार एक पाच नऊ आणि हे पुढे वाढतच जाते